ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज़ और बेल आइकॉन को प्रेस करें। नागपुरात पोलिसांकडून ऑपरेशन क्रॅकडाऊनच्या माध्यमातून गुंडांच्या मुसक्या आवडण्याचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात गुंडांचा हैदोस देखील सुरू आहे। भर दिवसा पेट्रोल पंपवर चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न काही गुंडांनी केलाय। सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत उज्ज्वल नगर येथील पेट्रोल पंपवर 3 गुंडांनी भर दिवसा चाकूचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला आहे। हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला। या घटनेत पेट्रोल पंपावर काम करणारा दिवाकर तिवारी जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेच्या काही तासातच आरोपी अनिल वानखेडे, अजय यादव आणि रुपेश वरणकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स टुडे 18 न्यूज, नागपूर। ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें।